she मनीषा राजोपाधे वलयांकीच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रसिक हो बॉलिवूड एक बहुरंगी बहुरंगी चित्रपटसृष्टी इथे प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन भरपूर चित्रपट करणाऱ्या नटनाट्या आहेत आणि मोजक्याच पण दर्जेदार भूमिका करणारे कलाकारही आहेत मंडळी आजची आपली पाहुणी आहे या दुसऱ्या प्रकारातली रोहिणी हटंगडी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची ही विद्यार्थिनी त्यांचं पहिलंच नाटक होतं चांगुणा ते पाहिल्यावर डॉक्टर श्रीराम लागूंनी त्यांना कस्तुरी मृग या व्यावसायिक नाटकातला रोल दिला लपंडाव लफडा सदन खंडोबाचं लगीन रथचक्र मित्राची गोष्ट अशी वेगवेगळी नाटकं त्यांनी त्यानंतर केली रंगभूमी आवडते एक तर आ... अनुभव तिथला एक प्रगल्भ असा एका वेळेला अनुभव येतो आणि दुसरं म्हणजे दर प्रयोगात काहीतरी वेगवेगळं मिळत जातं त्याच्यामध्ये फिल्ममध्ये एकदा केल्यानंतर किंवा टेलिव्हिजन मध्ये सुद्धा केल्यानंतर अर्थात तिन्ही माध्यमांची आपापली आ, एक काय म्हणतात खासियत आहे चॅलेंजेस आहेत त्याचे वेगवेगळ्या माध्यमातून काम करताना वेगवेगळी भानं ठेवावी लागतात तुम्हाला ते सगळं असलं <laughs> तरी सुद्धा रंगभूमी जास्त आवडते याच काळात त्यांचं जयदेवजींशी लग्न झालं नाट्य रसिकांनीही त्याची नोंद घेतली पण तरीही म्हणावं तसं यश काही त्यांना मिळत नव्हतं आणि अशातच केवळ त्यांच्यासाठी बनली असावी अशी एक भूमिका रोहिणीजींना मिळाली गांधी या रिचर्ड ॲटॅनबेरो याच्या चित्रपटातली कस्तुरबा ही भूमिका जेव्हा मला ती भूमिका मिळाली तेव्हा मला स्क्रीन टेस्टसाठी जायला लागलं होतं आणि स्क्रीन टेस्ट पाहून तिघींची आमची स्क्रीन टेस्ट झाली भक्ती बर्वे स्मिता पाटील आणि मी आणि आमच्याबरोबर बेन किंग्सले होते जॉन हर्ट आणि नसिरुद्दीनच्या अशा तीन कस्तुरबा तीन गांधी यांची बाकायदा स्क्रीन टेस्ट वगैरे झाली आणि स्क्रीन टेस्ट पाहून त्यांनी एका याला सिलेक्ट केलं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त नशिबाचा भाग नाही पण त्याच्यामध्ये त्याच्या मागचा विचार की मी जेव्हा स्क्रीन टेस्टसाठी गेले तेव्हा मी सगळ्याचा विचार केला होता एकतर आम्हाला सीन पहिल्यांदा दिला होता आणि त्या सीनवरून आम्हाला कॉस्ट्युम आम्ही डिसाईड केलेला मग त्याच्यासाठी मला इंग्लंडला स्क्रीन टेस्टसाठी जायचं होतं तिथं मला पिंजर मिळणार नाही म्हणून मी घरातून पिंजर घेऊन गेलो तो साऊथ आफ्रिकेचा सीन होता आणखीन म खादीची साडी आम्हाला घेऊन जायला सांगितली होती आणि आमचे हे असे मोठ्या गळ्याचे घेऊन जाऊन उपयोग नव्हता म्हणून माझ्या त्यावेळेस रथचक्र नावाचं नाटक चाललेलं होतं त्याच्यामधला चा थोरलीचा जो बंद गळ्याचा माझा ब्लाऊज होता तो मी घेऊन गेले होते म्हणजे हा फक्त नाशिबाचा भाग नाही आहे माझ्या मते या चित्रपटातल्या त्यांच्या कामाला जगभरातल्या प्रेक्षक समीक्षकांनी पसंतीची पावती दिली भूमिका कोणतीही असो रोहिणीजी नेहमीच त्याचा सखोल अभ्यास करतात त्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात कारण आयुष्यात कुठलीही कधी शिकलेली गोष्ट वाया जात नाही असं त्यांना वाटतं भूमिका कशी आहे ती बघते पहिल्यांदी त्याच्यानंतर मग ते डायरेक्टर मग को आर्टिस्ट कोण आहेत पैसे किती देणार आहे आणि हे याचा क्रम आहे तो जरा कमी जास्त होतो नाही रोहिणी एकच सीन आहे तुला तरी सुद्धा तू माझ्या फिल्म मध्ये <laughs> शिक्षणामुळे हिंदी आणि उर्दू या दोन भाषांवर रोहिणीजींचं कमालीचं प्रभुत्व आहे शुद्ध आणि स्पष्ट शब्द ही तर त्यांची खासियतच त्याचमुळे तर त्या हिंदी चित्रपटसृष्टीत इतक्या यशस्वी झाल्या गांधीनंतर त्यांनी सारांश अर्थ अग्निपथ शहनशा चालबाज पुकार लज्जा असे अनेक चित्रपट केले ज्या बऱ्याचशा भूमिका ह्या प्रौढ आणि वयोवृद्ध स्त्रीच्या होत्या त्यामुळे झालं असं की हा त्यांच्यावर शिक्काच बसून गेला आणि तरुण वयाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला फारच कमी आल्या तशी नाही मी <laughs> पण गमत काय झाली जेव्हा कस्तुरबा केली कस्तुरबाच्या नंतर सारांश तुम्ही बघितलेत त्यामुळे एक असा ठसा उमटून गेला की रोणी अटंगणी म्हणजे पन्नास पंचावन्नच्या वगैरे असतील असं आणि त्यामुळे एक एकतर आपले निर्माते वगैरे किंवा डायरेक्टर्स ते रिस्क घ्यायला थोडासा काचकूच करतात की मोठ्या बाईची भूमिका करतीये तर मग आपण हिरोईनची कशी द्यायची भूमिका वगैरे असं थोडंसं आणि तेव्हा माझी चूक अशी म्हणणार नाही मी पण तेव्हा असा एक विचार आला होता की आपण अशा भूमिका स्वीकारूयात जेव्हा लोकांना कळेल की मी यंग आहे तर मला यंग भूमिका देतील असं उगाच मला वाटलं जे खोट होत आणि नंतर मग त्याच्याबद्दल क्रिप करण्यात अर्थ नव्हता मात्र या प्रतिमेपासून वेगळी दुष्ट पण विनोदी ढंगाची खलनायिका त्यांनी रंगवली चालबाजी या चित्रपटात हो रंगोली म्हणजे काय चक्क त्यांनी स्वतःला रंगवून घेतलं जेव्हा पंकज पराशरनी मला सांगितलं रणी अशी अशी एक भूमिका आहे आणि तू फ्रिकआउ म्हटलं फ्रिक आऊट म्हणजे काय गेटअप तुला पाहिजे तो गेटअप कर आणि पंक गेटअप पाहिजे मला तुझ्याकडनं त्यामुळे अगदी कुठली हेअरस्टाईल मला चांगली दिसेल कसा मेकअप चांगला दिसेल कुठले ड्रेसेस असे काहीतरी थोडेसे विचित्र वाटतील असे किंचित आम्ही ते वर्कआउट केले आणि एकदा आमच्याच घरी मेकअपमॅनला बोलावलं आमचे माझ्या हे ड्रेसरला बोलावलं आणखीन ती संबंध तो गेटअप केला आणि पंकज खारलाच राहतो तो त्याला पण बोलावलं पंकज हा असा गेटअप आहे चालेल का तुला म्हणून विचारलं आणि त्यांनी ओके केल्यानंतर तो तसा गेटअप तो डिसाईड केला मंडळी अभिनय करणाऱ्या प्रत्येकालाच एखादा ड्रीम रोल आव्हान देत असतो सव्वाशे चित्रपट हिंदी आणि मराठीतली कितीतरी नाटकं आणि मुस्कान लकीरे महायज्ञसारख्या अनेक मालिकातून काम केल्यानंतरही ना अशी कोणती भूमिका करावीशी वाटते ॲक्च्युली अशा बऱ्याचशा भूमिका आहेत पण त्याच्यामधली अगदीच मराठी स्त्रीची म्हटलं तर जोगांनी हिमालयाची सावलीमध्ये काम केलं होतं बयोची भूमिका मला ती कधीतरी करायला आवडेल सातत्याने उत्तम उत्तम कलाकृती सादर करणारे असे कलाकार किती थोडे असतात नाही का रोहिणी हटंगडी आणि जयदेव हटंगडी या दोघांना म्हणूनच तर सह्याद्री वाहिनीने दोन हजार तीन सालचा नाट्यरत्न पुरस्कार देऊन गौरवलाय नवरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे खूप आनंद झालाय जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय इतक्या वर्षांची मेहनत कुठेतरी नोटीस झाली वाट असं वाटतंय आणि या वाटचालीमध्ये अगदी पहिल्यापासून ज्या लोकांचं वरदहस्त माझ्यावर आहे होता ते माझे वडील अनंत ओक माझे गुरु इब्राहिम अलकाझी आणि माझे पती जयदेव हट्टंगडी आणि मला साथ लाभले लाभली ती माझ्या सहकलाकारांची माझ्या दिग्दर्शकांची आणि माझ्या रसिकांची रसिक हो त्यांची ही वाटचाल अशीच यशस्वीपणे चालू राहावी यासाठी आपल्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा तेव्हा भेटूया आता पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार